हॅलो फ्रेंड्स, मी सीमा. आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनल सीमाज रेसिपीमध्ये. आज मी आपल्याला तिळाची झटपट तिळाची वडी शिकवणार आहे. त्यासाठी मी हे साहित्य घेतलं आहे. हे बघा, गूळ घेतला आहे मी, तुकडे करून घेतला आहे. एक कपापेक्षा जास्त घेतला आहे म्हणजे सव्वा कप घेतला आहे बघा. आणि अर्धा कप तीळ घेतली आहे. पाव कप शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून त्याचं कूट तयार करून घेतलं आहे. शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. पाव कप खोबरं किसून घेतलं आहे. आणि स्वादासाठी हे बघा, विलायची पावडर घेतली आहे आणि जायफळ पावडर घेतली आहे. तर आपण करूया सुरुवात वडी बनवायला. तर फ्रेंड, आधी आपण कढाईमध्ये तीळ भाजून घेऊया. खुसखुशीत छान भाजून घ्यायची. तर बघा फ्रेंड, आपली तीळ छान भाजल्या गेली. आता कढाई ती तडकायला पण लागली आहे. तिला आपण एका प्लेटमध्ये काढून थोडी थंड करून घेऊया. तर फ्रेंड, ही झाली आहे थोडी थंड झाली तीळ. आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन जाडीवरती बारीक करून घेऊया. जास्त बारीक करायची नाही आहे. बघा फ्रेंड, जास्त बारीक केलेली नाही आहे, जाडी वाढीच बारीक केलेली. बघा, तर फ्रेंड कढाई गरम करायला ठेवली गॅसवर मी. आधी आपण गुळाला वितळून घेऊया. बघा फ्रेंड, मी सव्वा कप गूळ घेतला आहे. हे प्रमाण आपलं परफेक्ट आहे, त्यामुळे तुम्ही ह्या प्रमाणानुसारच बनवा. हा गूळ वितळेपर्यंतच आपल्याला गरम करायचा आहे, याचा पाक वगैरे काही करायचा नाही आहे. एकीकडे मी बघा ताटाला तूप पण लावून घेतलंय. वडी त्याच्यातच आपल्याला टाकायची आहे. आता यात आपण एक चमचा पाणी पण टाकूया. एकच चमचा पाणी घालायचं आहे बघा, कारण की लवकर वितळेल गूळ आपला. फ्रेंड, गूळ मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे. हे बघा, वितळतोय तो गूळ. आता जास्त याला पाकासारखं करायचं नाही आपल्याला. झटपट आपल्याला वडी तयार करायची आहे. गूळ पूर्णपणे वितळला की त्यात आपण आता बाकीच्या वस्तू टाकणार आहोत. हे बघा, गूळ वितळला आहे फ्रेंड. कमी गॅस केलाय मी. आता एक चमचा तूप टाकायचंय. आणि आपण ही विलायची पावडर आणि जायफळ पावडर पण त्यात टाकून द्यायची आहे. मिक्स करायचंय छान. आणि आता गॅस बंद करून द्यायचा आहे. हे बघा, मिक्स झालंय छान. आता गॅस बंद करायचा आहे आणि बाकीच्या वस्तू टाकायच्या आहे. यात बघा तीळ टाकून घेतली, सगळं शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतलंय. खोबऱ्याचं किस टाकायचं आहे, थोडंच टाकायचं आहे. थोडं आपण डेकोरेशन साठी ठेवणार आहोत. आणि झटपट हे मिक्स करायचंय मिश्रण सगळं. हे मिश्रण मिक्स झालंय, लगेच आपण ताटात काढून घेऊया. खाली ताटाला मी तूप लावून घेतलंय. आपण याला स्प्रेड करून घ्यायचंय. बघा फ्रेंड, आपण प्लेटमध्ये स्प्रेड करून घेतले. आपण आता यावर खोबरं टाकूया.
डेकोरेशनसाठी मी काही पिस्त्याचे तुकडे पण टाकूया. आणि त्याला भरून फ्रीज करून घेऊया म्हणजे ते त्यात जात. मी 2 मिनटं एक थंड होऊ देऊया, नंतर आपण याला गरम मध्येच कट करून घेऊया. तर फ्रेंड, मिश्रण हे अजून गरमच आहे, तोपर्यंत आपण वड्या पाडून घेऊया म्हणजे त्या थंड झाल्यावर पाडता येत नाही म्हणून. आता 1-15 मिनिट आपण थंड होऊ देऊया. तर फ्रेंड बघा, झाली आपली तिळाची वडी तयार. आपण आता यांना प्लेट मध्ये सजवून घेऊया. तर फ्रेंड, झाली आपली तिळगुळाची वडी तयार. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.